हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे आमच्याकडे गावठी कोंबड्याचा बेत आणि तो पण मी आज चुलीवर करून दाखवणार आहे. थोडासा रस्ता आणि सुकं करणार आहे त्याचं. त्यासाठी बघा, मी हे घेतलंय. हा आहे गावठी कोंबडा, कापून घेतलाय. त्याला सर्व आलं लसूणची पेस्ट, तिखट, हळद, गरम मसाला आणि थोडंसं मीठ टाकलंय. सर्व लावून घेतलंय मी, जवळजवळ अर्धा तास झालाय लावून ठेवलंय. आणि इथे वाटप करण्यासाठी हा कांदा चिरलाय लांब, सुकं खोबरं, कोथिंबीर, त्याच्यात थोडीशी लसूण घालणार आहे, ह्याचं मी वाटप करणार आहे. आणि फोडणीसाठी कांदा, टोमॅटो, थोडंसं लसूण, कढीपत्ता आणि ही वेलची घेतली आहे, मसाला वेलची, आणि कोथिंबीर वरून टाकायला. आणि सुकं करण्यासाठी हाच कांदा वापरणार आहे मी, कांदा टोमॅटो ह्याच्यातलंच. आणि हे बघा, थोडंसं ऑलरेडी वाटप आहे पण ते काय पुरणार नाही म्हणून मी करणार आहे दुसरं अजून. आणि आलं लसूणची पेस्ट, यामध्ये मला अजून चिकन मसाला टाकायचा आहे, तो मी फोडणीमध्ये पण टाकेल. तर आता मी चुलीवरती आधी मसाला करून दाखवते, म्हणजे गोडा मसाला आपला कांदा खोबऱ्याचा, तो मी आता करायला घेते फ्राय. तर चला आपण चुलीजवळ जाऊया. खोबरं भाजले, सुकं खोबरं काढून घेते. कांदा भाजते, कांदा टाकतो. चूल पेटले पण चांगले. हो, खूप चांगले. स्पेशल चुलीवरचं चिकन गावठी, चुलीवरचं बनवून खाणार गावठी कोंबडा. गावठी कोंबडा गॅस त्याचं चुलीवर खाल्लं, चुलीवरचं चांगलं टेस्टी. गॅसवर काय आपण नेहमीच बनवतो वाऱ्यावर बसलोय ना आपण. ते बस टाकू पण आले बाजूला, आतमध्ये बसलेली ती, आम्ही जसं बाहेर आलो चुलीजवळ तशी ती पण आली. इकडे धर ठकू, हे बघ काय बघते. यात मी लसूण टाकते, चार पाच पाकळ्या, आणि ही कोथिंबीर, आणि ती कोथिंबीरची देठ असतात ते वाटपासाठी. हे सर्व भाजून घेते आणि मग तुम्हाला दाखवते वाटप करून. झालंय भाजून, आता मी हे काढून घेते आणि मिक्सरला वाटते. कारण आता पाटा वगैरे काय वाटत, पाट्यावरची पण टेस्ट वेगळी येते ना. हे आता मी आधी सुकं चिकन घालून घेते थोडंसं, त्याच्यासाठी बघा मी वेगळं केलं, थोडंसं काढलंय साईडला. हा लसूण टाकते, पकडणी थोडा आपण दिला, थोडासा कढीपत्ता. कांदा,
कांदा आणि रस्साला फोडणीला एवढा ठेवलाय बघा. चांगलं परतून आलं लसूणची पेस्ट. डोळ्या दूर जातोय काय है ना? तुला चुलीवर खायचं आहे ना? हा मग चुलीवरची चव चांगली लागते म्हणून मला आवडत चुलीवर. तुम्हाला गॅस वरतीच बनवायचं असत ना? असं काय नाही बनवत आहे. गावी असते की चुलीवर खायला मजा येते. कुठे गेली? टोमॅटो टाकते. मला आता चांगलं शिजू द्यायचं. लाल तिखट टाकते दोन चमचे. आधी पण ह्याला लावून ठेवलं होतं. हे वाटण टाकलंय ना ते चांगलं असं परतून घ्यायचं तेल फुटेपर्यंत. आता ह्यात मी हे चिकन घालू. एकदम सुक्क करायचंय. थोडासा चिकन मसाला घालते. आता ह्याच्यावर ताटावरती पाणी ठेवते आणि हे शिजू दे. ताटावरती मी पाणी ठेवलं आहे आणि आता हे मध्ये मध्ये येऊन चेक करायचं कारण खाली लागू नये म्हणून. हे शिजत आहे तोपर्यंत मी वाटप करते. हे बघा अजून थोडा वेळ शिजू द्या म्हणजे हे पूर्ण सुकवायचं आपल्याला कारण हे गावठी चिकन आहे पटकन शिजत नाही. त्याला वेळ लागतो शिजायला. तोपर्यंत ह्याच्यात मी गरम मसाला घालून घेते. थोडस पाणी ताटावरच पाणी टाकलंय गरम थंड पाणी टाकलं. आता गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ. आधी पण चिकनला मीठ थोडं लावलं होतं. चला चला
आता सुकू द्या व्यवस्थित चांगलं. पण झालंय आपलं बघा बघू शकता, त्यावरती मी कोथिंबीर टाकते आणि ही कढई उतरवते आणि दुसरा टोप ठेवते चिकनच्या रस्त्यासाठी. लसूण लसूण टाकते किसलेली तो पण चांगला टाकला कढीपत्ता. कांदा चांगला लाल होऊ दे, लसूण आणि कांदा. ही मसाला वेलची आणि लवंग आलं तुमची पेस्ट. टोमॅटो डोळ्यात धूर जाते वाटत. लाल तिखट चिकन मसाला आणि आता हे चिकन घालून ताटावर गरम पाणी ह्याच्यात टाकते चिकन मध्ये. आणि अजून परत शिजत ठेवते कारण खूप वेळ जाते शिजायला. वाटण घालून घेतलं. चकू आली बघायला, झालं काय? टकूला चिकनचा स्मेल येतोय. स्मेल घेते बाबा. गरम मसाला टाकते ना मीठ नंतर. शिजू द्या त्याप्रमाणे मीठ घालते. आणि आता हे थोडं आटवायचंय, थोडं घट्ट होत. हाय फ्रेंड्स, तर चुलीवरचा गावठी कोंबडा आपला शिजतोय. 5-10 मिनिटांमध्ये शिजेल आणि मग मी ताट करून तुम्हाला दाखवते.